नमस्कार। आज आपल्या आंबेगाव शुरू विधानसभा मतदार संघाची ज्यावेळी छाननी सुरू होती त्यावेळी महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वतीनं मला उमेदवारी देण्यात आली। तशा प्रकारचं नॉमिनेशन दाखल करून आज स्क्रुटिनी छाननी सुरू असताना समोरच्या बाजूंचे उमेदवार सन्माननीय दिलीपराव वळसे पाटील यांनी त्यांचे प्रतिनिधी कारखान्याचे अध्यक्ष भगवान भेंडे यांनी हरकत घेतली की देवदत्त निकम यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं त्याच्यामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या विरोधामध्ये संचालक मंडळाच्या विरोधामध्ये सरला सोपान थोरात यांनी मुंबई हायकोर्टमध्ये जे रिट पिटिशन दाखल केलं होतं त्याचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही आणि त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात यावा आणि त्यानुसार माझा उमेदवारी अर्ज बाजूला काढून ठेवण्यात आला आणि आम्हाला अवधी देण्यात आला। मग आमची जी लीगल ॲडवायझरची टीम होती ॲडव्होकेट सचिन तांबे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे अभ्यास केला आणि आम्ही आमचा लेखी युक्तिवाद केला की देवदत्त निकम मी स्वतः 20 जून 2015 पर्यंत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावरती अध्यक्ष म्हणून काम करत होतो। कारखान्याला विकासासाठी किंवा डिस्टिलरी प्रकल्पासाठी जमीन हवी होती आणि त्यासाठी सरला सोपान थोरात ज्या मंत्रच्या आहेत परंतु त्यांची जमीन पारगावला आहे आणि ती जमीन संपादन करण्याकरता शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला आणि तो प्रस्ताव सरकारकडून मंजूर करण्यात आला आणि त्यानुसार कारखान्याने काही अमाऊंट देखील त्याची सरकारकडे भरणा केली परंतु ते सरला सोपान थोरात यांना मान्य झालं नाही म्हणून त्यांनी घोडेगाव कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट इथं दावे दाखल केले परंतु ते फेटाळण्यात आले आणि त्याच्या विरोधामध्ये त्यांनी मुंबई हायकोर्टमध्ये जे 2015 जो दावा दाखल केला तो दावा कोर्टामध्ये पेंडिंग होता परंतु 20 जून 2015 माझा चेअरमन पदाचा कार्यकाळ संपला आणि नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आलं। त्या संचालक मंडळात मी देखील राहिलो आणि सन्माननीय दिलीपराव वळसे पाटील हे 21 जून 2015 कारखान्याचे अध्यक्ष झाले। आता ज्यावेळी संस्थेमधली केस असते तर ती केस चालवण्याचा अधिकार हा त्या खुर्चीवर असणारे अध्यक्ष असतील कार्यकारी संचालक असतील यांना ते अधिकार बोर्डाने ठराव करून दिलेले असतात। त्यानुसार ही केस चालवण्याचे अधिकार सह्यांचे अधिकार सन्माननीय दिलीपराव वळसे पाटील यांना देण्यात आले। त्याच्यानंतर ते 19 मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर तिथं भगवान भेंडे हे कारखान्याचे अध्यक्ष झाले। त्याच्यानंतर पुन्हा 22 कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक झाली त्याच्यामध्ये पुन्हा नवीन संचालक मंडळ आलं। आता ह्या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये 3 बोर्ड ऑफ डिरेक्टर झालं म्हणजे 15 ज्यावेळी दावा दाखल झाला त्यावेळी बोर्ड वेगळं होतं त्यानंतर पुन्हा दुसरं बोर्ड अस्तित्वात जे आलं ते 19 अस्तित्वात आलं 20-21 त्या पिरियडमध्ये कोविड होता एक्सटेन्शन मिळालं आणि त्यानंतर 22 नवीन बोर्ड अस्तित्वात आलं। तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे पूर्वीचं 15 बोर्ड नंतर 15 नवीन आलेलं जून मधलं बोर्ड आणि नंतर 22 आलेलं बोर्ड हे 3 संचालक मंडळ होते। आता समजा मी बोर्डामध्ये आहे परंतु जे 15 पूर्वी होते त्या संचालक मंडळावरती ते गुन्हे आहेत किंवा नाही आहेत त्या कोर्टात लिहित हे आम्हाला कसं कळणार कारण कारखान्याच्या वतीने अधिकार देण्यात आलेला आहे। जसं एक हायकोर्टमध्ये केस पेंडिंग होती तशी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधामध्ये पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आवरून नुकसानीचा दावा दाखल कारखान्याच्या वतीनं आढळरावांच्या विरोधामध्ये करण्यात आला होता। ती केस चालवायची नाही असं वळसे पाटलांनी सांगितलं आणि ती केस डिसमिस झाली आता गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये। परंतु या केसचं काय झालं काय नाही हे आम्हाला बोर्डाला त्या ठिकाणी माहीत नव्हतं आणि मी उमेदवारी अर्ज दाखल करताना कारखान्यात अर्ज दिलं का माझ्या बाबत कारखान्याकडे काय काय माहिती ती सगळी मला मिळावी। मग मला तिथं शेअरची माहिती देण्यात आली वाहतूक संस्थे तुमच्याकडे कुठली येणे बाकी नाही का नाही पण ही जबाबदारी कारखान्याची होती का तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करतायत तर तुमच्या विरोधामध्ये त्यावेळी संचालक मंडळ विरोधात असा असा दावा कारण मला ना कुठलं कोर्टाचं समन्स आलं का आज 9 वर्ष झालेत 9 वर्षामध्ये एखादं तरी समन्स यायला पाहिजे ना
तुम्ही ऑनलाइन वर देखील त्या ठिकाणी कोर्टाच्या याच्यावरती वेबसाइट वरती पाहू शकता तो दावा काय स्टेटस त्याचा आज रोजीचा आहे ते काहीच नाही। कोर्टाची मला नोटीस आली नाही, कारखान्याने कुठलं पत्र व्यवहार दिलं नाही आणि आज डायरेक्ट थेट तिथं हरकत घेण्यात आली की यांचं उमेदवार यांनी तो दाव्याचा याच्यात त्यांच्या ऍफिडेविट मध्ये दाखवलेला नाही। अरे बाबांनो, तुम्हाला जर माहित होतं तर तुम्ही ही केस व्यक्तिगत माझ्या विरोधात नव्हती ना, संस्थेच्या आहेत ना। तुम्ही पण जर समजा मी दोषी असेल तर भगवान बेंडे आणि दिलीपराव वळसे पाटील तुम्ही निर्दोष आहात का? ही जो दावा दाखल आहे तो संचालक मंडळाच्या विरोधातला आहे, त्यामुळं आजच्या दिवशी हे जे अतिशय चुकीच्या पद्धतीचं असलं जे राजकारण चाललंय हे जनतेला कधी मानवलंय? अरे लढायचं निवडणुकीमध्ये विधानसभेच्या रणांगण आहे ना, पब्लिक मध्ये जाऊन तिथं आपण लढू ना। असलं कागदोपत्री खोटं नाटक कशाला त्या ठिकाणी दाखवता? लढाईनी मैदानात येत आणि तुम्हाला सांगतो पहिली लढाई तर आम्ही जिंकलीच कधी की परवाच्या दिवशी नाही नाही, ज्या दिवशी त्यांचं नॉमिनेशन दाखल करायचं होतं त्या दिवशी मार्केटमध्ये ज्या जागेवर त्यांची सभा झाली तुम्ही सगळे मीडियावाले होते, सगळं पब्लिक होतं, त्या जागेवर आमची देखील 28 तारखेला सभा झाली। आम्ही म्हणत नाही, तुम्ही साक्षीदार आहेत, विजय कोण झालं हे तुम्हीच लोकांना दाखवलेलं आहे। ही पहिली लढाई त्या दिवशी जिंकली आणि आज दुसऱ्यांदा हा जो त्यांनी आज उलट हे असलं बोलण्याचा दिवस नाही, दिवाळी आणि त्याचबरोबर आज त्यांचा वाढदिवस आहे 30 ऑक्टोबरला। किमान लोकांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा घेण्याच्याऐवजी तुम्ही ट्रोल होताय आज की आपल्या शुभ जन्मदिनी चांगलं चिंतायचं असतं। तर आपला जो साथीदार गेले 35 वर्ष एकमेकात त्या ताटात आपण खाल्ले बरोबर राहिलोय, तुम्ही त्याला किती त्रास देणार आहेत? अरे एक शेतकऱ्याचा पोरगा आज लोकांकरता लढतो म्हणून तुम्ही आजच्या डावपेच त्या ठिकाणी करता? तुम्हाला केस माहित होती, तुम्ही काय सांगितलं नाही? अरे पत्र दिलं नाही मला, एनओसी दिली त्यावेळी हे तुम्ही तुमच्यावरती दावा दाखल आहे कारखान्यामध्ये, हे असलं घाणेरडं राजकारण कधी चालणार नाही। आणि मला मनापासून निवडणूक अधिकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे, माझ्या लिगल टीमला कार्यकर्त्यांना धन्यवाद द्यायचे का त्यांनी त्याच्यामध्ये तुम्हाला आता ही PDF देतो जे त्याच्या सरळ त्यांनी त्याच्या सांगितलं की अधिनियम 1951 कलम 33 याच्या तरतुदीस याच्यामध्ये कुठेही बाधा येत नाही आणि असाच निकाल मान्य सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटिशन सिव्हिल 490/509/515/2012 मधील जे सुप्रीम कोर्टाने परिच्छेद 73 नुसार जे प्रतिज्ञा ऍफिडेविटच्या बाबत जो निकाल दिलेला आहे तो देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी मान्य त्या ठिकाणी केला आणि त्यांनी ऍफिडेविट मध्ये जर चुकून कुठली एखादी गोष्ट नमूद करायची जर राहिली असेल तर त्याच्यामुळं त्या उमेदवाराच्या अर्जात बाधा येत नाहीत। परंतु माझा आता त्यांच्यावरचा विश्वास पहिलाच गेला होता, पहिले एका खोट्या गुन्ह्यामध्ये 5 मेला मला अडकवण्याकरता लाखो रुपये समोरच्या लोकांना त्या ठिकाणी दिले आणि माझ्या विरोधात मोर्चा काढला मला अटक करावी म्हणून, मला ज्यावर ऍट्रॉसिटी असेल किंवा अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला। आजचं तुम्ही या निमित्ताने पाहताय आणि मी पुन्हा सांगतो की परवा मी सांगितलं व्यक्तिगत चारित्र्य हनन करण्याकरता आज अनेक लोक सांगतात लाखोनी लोकांना पैसे हे त्या ठिकाणी देत आहेत, महिलांना पैसे देत आहेत, तर तुम्ही उभे राहा आणि असा खोटा नाटा आरोप त्या ठिकाणी करा म्हणून मला सगळ्या मीडियाला देखील सांगायचंय का आता हे खालच्या स्टेजला गेलेले आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकलेले आहेत, त्यामुळे कुठले घाणेरडे आरोप ते करणार आहेत आता हे तर चालूच होतं। पण आज मला एक धक्का त्या ठिकाणी बसला की ज्यावेळी देवदत्त जयवंतराव निकम हा अर्ज बाजूला काढून ठेवला की म्हणले आमची याच्यावर हरकत आहे, 2 अर्ज दुसरे त्यात आले ते मंजूर झाले आणि पुन्हा देवदत्त निकम नाव पकडल्यानंतर मलाच धक्का वाजला की माझा अर्ज बाजूला काढला आणि हे नवीन काय नाव आले, मी म्हटलं काय आहे, म्हणले हा देवदत्त निकम दुसरा आहे, म्हणलं दुसरा कुठला आहे, म्हणले त्याचा मुक्काम पोस्ट मंचर पत्ता आहे, म्हणलं कुठे मतदार यादी कुठली हार्ट अटॅक नाही, म्हणले ती मतदार यादी जी आहे ती पिंपरी चिंचवड मधला आहे। अरे एक आमच्या भावकीतला एक निकम पहिलाच आणलाय गावातला, त्याच्यानंतर मी आणि हे मी आज बोलत आहे माझं मागचं रेकॉर्डिंग मी लोक सभेमध्ये सांगितलं होतं की नुसता निकमच नाही पण उद्या देवदत्त निकम नावाचा दुसरा उमेदवार देखील आणू शकतात ते आणि त्यांनी तसला डाव खेळले। रडीचे डाव जनता कधी मान्य करत नाही, जो आता फैसला होणार आहे तो फैसला येत्या 20 नोव्हेंबरला जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी होणार आणि आम्ही आदरणीय पवार साहेब आमच्या पाठीमागे आहेत, त्याचप्रमाणे उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, राहुलजी गांधी आहेत, याचं एकमेव कारण त्यांना आता डोळ्यासमोर त्यांच्या अशा चांदण्या दिसायला लागल्यात, एकमेव कारण की मागच्या निवडणुकीपर्यंत 7 निवडणुकाला पवार साहेब त्यांच्या पाठीमागे
भरभक कंपनी उभी होती पण या आठव्या निवडणुकीला पवार साहेब कृष्णा सारखे आमच्या सोबत आहेत। तुम्हाला माहिती आहे का आठवा अवतार कृष्णाचा कसा आहे हे सगळ्यांना महाभारतातले उदाहरण माहित आहे। तुम्ही अत्यंत नेहमी अचूक काम करता। तुमच्या काळात 2015 साली तो गुन्हा दाखल झाला, रुजीर झाल्यानंतर हायकोर्टात अपील झालं, ही बाब तुमच्याकडून कशी काय सुटली? की संचालक मंडळ सांगणार नाही, सांगा तुम्ही विरोधात आहात, तुम्हाला सांगण्याचं काही कारण नाही, तो सांगणार नव्हते, मग तुम्ही ही महत्वाची बाब का विसरली? विलासराव, मी मगाशी सांगितलं की ज्यावेळी बोर्ड ऑफ डिरेक्टर बदलत त्यावेळी संस्थेच्या वतीनं दावा चालवण्याचा अधिकार हा त्या की पर्सनला असतो। जसं मी तुम्हाला सांगितलं की शिवाजीराव आडुरावांच्या विरोधामध्ये ज्यावेळी 2013 दावा दाखल केला, आता तो मला माहित होता कारण केसला मी जात होतो, परंतु ही आमच्यावरती संचालक मंडळावर गुन्हा दाखल होता। मी कारखान्याच्या वतीनं आडुरावांवरती ज्यावेळी दाखल झाला त्यावेळी मी अध्यक्ष होतो। यावेळी वळसे पाटलांनी सांगितलं की आडुरावांच्या विरोधातली केस एक वर्षापूर्वी सांगितलं, ती दावा आपल्याला चालवायचा नाही, तो काढून घ्या। आम्हाला माहित नव्हतं का पुढे असं असं जयंती एकत्र येणार आहेत, आम्ही आपलं काढून घेतलं, ठीक आहे जाऊ द्या। आता हे तुम्हाला कळलं, हे कळलं, हे प्रकरण मागे नाही, चौकशी करा पाहिजे तुम्ही। हा दावा समजून घ्या, हा दावा संचालक मंडळावर दाखल केलेला आहे आणि संचालक मंडळाच्या वतीनं वळसे पाटलांना भगवान बेंडे आणि कार्यकारी संचालकाला अधिकार देण्यात आले होते। मग केसला ते अटेंड करत होते, आडरवांच्या केसमध्ये मी अटेंड करत होतो, हे समजून घ्या तुम्ही। आणि हा बोर्डावर होता, संस्थेतर्फे नव्हता, त्यामुळं ज्यावेळी बोर्ड आता जे 2015 बोर्ड ची मुदत संपली त्या बिचाऱ्याला मला आता सांगावं लागणार आहे, त्या सावधरा नाही तर तुम्हाला उद्या निवडणुकीत अडचणीत आणतील, ते आता मला सांगणार आहे मी सगळ्यांना। आता ती यादी काढतो, त्यावेळी जे कोण माझे सहकारी मी त्यांना आता पुन्हा सांगतो, त्यातली काही हयात देखील नाहीत, मला आता ते सांगावं लागणार आहे त्याच्यामध्ये। तुमचा प्रचार देणार कोणता? आता हा प्रचार होऊन गेला दुपारपासूनच, हा राहिलाच नाही की कशा प्रकारे आजपर्यंत म्हणत होते त्यांच्याच घोषणा होत्या, बच्चा बच्चा कहत आहे, आता कळलं आजच कळलंय कोण सच्चे आहे कोण लबाडी ते। आता तुमचा जो उमेदवार अर्ज किंवा त्यांनी बाजूला काढून ठेवला त्यावेळी तुमची स्थिती काय झाली ते अजिबात नाही, माझा पूर्णपणे माझ्यावरती हा विश्वास आहे होता की हे आपण खोटं काय केलं नाही, आपल्याला जर नोटीसच आली नाही मला 9 वर्षामध्ये, आता मला विचारावे तुम्हीच वकील आहे ना विलासराव, हे मी बोलतोय लबाड बोलतो खरं बोलतो तुम्ही सांग, जर मला नोटीसच आली नाही हजर राहा म्हणून, जसं आमच्यावरती नॅशनल हेवी इंजिनिअरिंग मध्ये मी संचालक होतो, तो वडगाव मावळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता क्रिमिनलमध्ये, परंतु हे त्यांनी रिट पिटिशन दाखल केली जमिनीच्या संदर्भामध्ये, हे काय व्यक्तिगत नव्हतं, आणि तो वडगाव मावळचा गुन्हा नोमिनेशन केलेला होता, पण मला तुम्ही एनओसी देताय कारखान्याकडून, कुठलंही तुमच्या प्रकारचं घेणं देणं बाकी नाही, मला तुम्ही एनओसी दिली आणि इकडे चिडी दडाव खेळताय, हे योग्य नाही गुन्हा कधी कधी दाखल होतो? हा गुन्हा नाही, हे रिट पिटिशन आहे, 2013 पासून सुरुवात झाली, 12 ती गोडेगावला निकाली निघली, नंतर डिस्ट्रिक्ट कोर्टात निकाली निघली आणि त्याच्याविरुद्ध सरला चौपन थोडा त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये ती प्रायव्हेट दाखल केली होती, ती 2015 वळसे पाटलांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्र हा गुन्हा नमूद केलाय त्यांनी नमूद तुमच्याकडनं राहील। आता माझा असे माझा माझ्यावर कामावर विश्वास, आपलं ठवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही माझी प्रवृत्ती नाही, मी त्यांचं पाहिलंच नाही, काय करायचंय हे आतली लढाई खेळतच नाही, आपलं समोरासमोर मार्केट कमिटीला त्यांना सांगून लढलो जनतेने स्वीकारलं आम्हाला, तसं त्यांना जर हे होतं ना हे असलं का त्याला बाद करायचं याचा फॉर्म बाद करून त्याचा हे असलं घाणेट राजकारण नसतं का?